जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गुजरातमध्ये साबरमती नदीमध्ये एका युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर आपला व्हिडिओ जारी केला होता. आता नाशिकमध्ये एका गुन्हेगाराने असाच व्हिडिओ समाज माध्यमांवर करत आत्महत्या केली आहे. गंजमाळ येथील राहत्या घरात मध्यरात्री योगेश हिवाळे या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाने फाशी घेऊन आपले जीवन संपवले. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार केला असून भद्रकाली पोलिसांनी त्रास दिल्यानं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख व्हिडिओत केला आहे. मी योगेश दुराजी हिवाळे, मी फाशी घेतोय एस एस वराडे भद्रकाली मधला. त्या साहेबांनी मला लय त्रास दिलेला आहे. मला कधी येता जाताना धमक्या देतो, तुझ्याकडे थोडे दिवस बाकी आहे, तुला तेवढं जगायचं आहे तेवढं जगून घे. मी त्याच्या टेन्शनमुळे फाशी घेतोय. मी मला धमक्या देतो हर वेळेस तो. माझे मागे पण ते घरी चेकिंग लावले होते तेवढे साहेब लोक, त्यांनी माझ्या घराच्या बाहेर तलवार ठेवली होती. मी माझ्या भावांमुळे माझ्या आईवडिलांमुळे मी काही कंप्लीट केली नाही, पण त्यांनी मला लय त्रास दिलेला आहे वराडे साहेबांनी. मी त्यांच्यामुळे मी फाशी घेतोय. मला त्यांनी लय त्रास दिलेला आहे, मला मजबूर केलेलं आहे का त्यांनी फाशी घ्यायला. मी फाशी घेतोय. माझ्या भावांना नंतर त्रास झाला नाही पाहिजे, माझ्या आईवडिलांना त्रास नाही झाला पाहिजे पोलिसांमुळं. मी फाशी घेतोय. माझ्या आईवडिलांना त्रास करू नका, माझ्या भावांना त्रास करू नका. मला वराडे साहेबांनीच त्रास दिलेला आहे, बाकी कोणीच नाही दिलेला आहे. वराडे साहेब एस एस वराडे साहेब भद्रकालीचे. त्या तरुणावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकारामुळे पोलीस आयुक्तांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे. तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आहेत. त्रास देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांचे निलंबन करावे अशी मागणी पीडित कुटुंबांची आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.